लॉकडाऊनमुळे सर्वच मालवाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. अन्न पदार्थ व इतर साहित्याची ने आण करण्यासाठी मालवाहतूक गुरुवारपासून सुरू करण्यात येणार आहे. जिल्हा, राज्य व देशांतर्गत सर्व मालवाहतूक सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 20 ते 25 हजार वाहने मागील रविवारपासून बंद होती, ती आता रस्त्यावर उतरणार आहेत. त्यामुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तू व अन्न पदार्थ मिळणार आहेत. काल आमच्या DC बोमनळी आणि SP कमिशनर आणि RTO सगळ्या मिळून एक मीटिंग झाली. काल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि एक हे आलं ऑर्डर आलेले आहे, इसेन्शियल राहून दे ना किंवा नॉन इसेन्शियल गुड्स राहून दे, ते सगळी गुड्स गाड्या चालू करावे आणि पोलीसची परमिशन सगळं आहे, सगळं गव्हर्नमेंट दिलेलं आहे. आम्ही सरकार करतो, सिक्युरिटी देतो, हायवेवर फूड पण सप्लाय करायचे प्रयत्न करतो आणि तुम्ही न भिवून निष्काळजी आम्ही सहकार्य तुमचं पूर्ण पाठिंबा आहे आणि गाड्या तुम्ही चालू करावे असं म्हणून काल मीटिंग झाली आणि ऑर्डर दिलेलं आहे. आता ह्याच्यानंतर आम्ही काय करणार, सगळ्या गाड्या भरायचं सुरू करणार, गुड्स गाडी इसेन्शियल राहून दे नॉन एसेन्शियल राहून दे असं काल मीटिंग झाल्या प्रकारे आम्ही त्याचा सहकार्य त्यांनी देतो म्हटलं म्हणून आम्ही गाड्या चालू करणार. कधीपासून गाड्या चालू करणार? आजपासूनच चालू करणार. काल एक 10-15 गाड्या साखरवरून केरळा मार्गे गेले, केरळाला कॅळीकटला, मल्लमपुरमला, कोचीनला साखरवरून काल गेलेले आहे आणि बेंगलोरला पण थोडी गाड्या गेले, इसेन्शियल गुड गेले. आता नॉन इसेन्शियल पण गुड्स चालू करा म्हणून सांगितलं तर ते पण सुरू करणार. वाळू राहून दे, काही राहून दे, सगळं चालू करायला आम्ही निर्णय घेतलेला आहे. आता सगळ्यांना कळविण्यासाठी तुम्हाला हे देतात. बरं, या गाडीमध्ये किती लोकांना तुम्हाला प्रवेश सांगितले? किती लोक गाडीमध्ये पॅसेंजर राहू नये, फक्त एक किन्नर, एक ड्रायव्हर आणि एक डिसर्ट डबल ड्रॉवर, तीन पेक्षा जास्त राहू नये म्हणून दिलेलं आहे. नाही तर 2 किन्नर 1 ड्रॉवर जरा काही करा, 3 पेक्षा जास्त ठेवू नये. जास्ती गाड्या पॅसेंजर बसवले तर गाडी सीज करतो म्हणून सांगितलेलं आहे. ते आम्ही बसून घेणार नाही आणि पॅसेंजर घालणार नाही म्हणून आम्ही हे केलेलं आहे, वचन दिलेलं आहे त्यांना. सर, आता डिस्ट्रिक्टमध्ये किती व्हेकल्स आहेत ओव्हरऑल? ओव्हरऑल 20-25 हजार डिस्ट्रिक्टमध्ये आहे गाड्या. आता सगळी पूर्णतः बंद आहे गाड्या, इकडे अटकलेले सगळे बाहेरून बेळगावपर्यंत आलेले आहेत, आपल्या डिस्ट्रिक्टला पोहोचलेले आहे. आता काल तर गव्हर्नमेंटचं ऑर्डर आले आणि स्टेट गव्हर्नमेंटचं पण ऑर्डर आलेले आहे आणि गव्हर्नमेंट हे पण सांगितलं आहे की पासिंग राहून दे या न राहून दे, टॅक्स राहून दे या ना राहून दे आणि इन्शुरन्स राहून दे या ना राहून दे, 30 जूनपर्यंत आम्हाला परमिटसाठी आणि पासिंगसाठी सवलत देण्यात आलेली आहे आणि ते काळजी करायचं नाही. पासिंग समजा मार्चला संपलेली आहे तर 33 जूनपर्यंत व्हॅलिड आहे म्हणून समजायचं, पासिंग असू या परमिटचा, टॅक्स असू, परमिट असू, इवन ड्रायव्हरचा लायसन्स पण रिन्युअल नाही झाला, इनव्हॅलिड असलं तर पण ते 30 जूनपर्यंत व्हॅलिड असावं असे. मार्चमध्ये संपलेलं, एक फेब्रुवारीच्या नंतर, याच्या अगोदर व्हॅलिड नसला तर ते चालत नाही. मार्च फेब्रुवारी 1 वर्षाच्या नंतर जे व्हॅलिडिटी संपलेले आहे त्यांना फक्त काय व्हॅलिडिटी समजतो आम्ही. तुम्ही तुम्हाला धरत नाही, गाडी चेकिंग करत नाही, सरळ तुम्ही हे करा. केंद्र सरकारच्या आदेश अनुसार सगळी गुड्स गाडी स्टेट टू स्टेट, डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट जायला यायला काही प्रॉब्लेम नाही. कुणाला काहीतरी प्रॉब्लेम झाला तर आमचं हेल्पलाईनचं आता एक कमिटी बनवलेलं आहे. प्रत्येक 8 तासाला 2 इन्स्पेक्टर असतात, असं राऊंड द क्लॉक 24/7 आमचं हेल्पलाईन काउंटर ओपन असते. कुणाला काही त्रास झाला तर त्यांना कॉन्टॅक्ट करायचं आणि वर्कशॉप ओपन करायचं. पंक्चरचं किट रस्त्यावरती काही प्रॉब्लेम होते ते पण सुविधा आम्ही देणार आहे आमचं RTO ऑफिस. त्यांना काय रेशन लागते ड्रायव्हर आणि क्लीनरला ते पण रायशनचं जिल्हाडळीत घेतलेलं आहे. कुणाला त्रास असलं तर ते करायला हरकत नाही. कुठं काय प्रॉब्लेम आला तर आम्हाला कॉन्टॅक्ट करावी. माझा नंबर आहे 9449864022 शिवानंद मगदुम RTO बेळगाव. त्याच्या व्यतिरिक्त त्यांना काय काय हे सही केलेले सुविधा सर? एका गाडीमध्ये एसेन्शियल गुड्स पाहिजे असतात, ते चैन सप्लाय तरी पाहिजे. आम्हाला सांगायला येत नाही गाडी कुठं जाते हे आणि वापस येते, तसं नसते. ते त्याचं एक चैन सप्लाय असते, त्यासाठी त्यांना आवश्यक गुड्स आणायच्यासाठी त्यांना प्रॉब्लेम व्हायचा म्हणून गुड्स व्हेकलच्यासाठी त्या गुड्स व्हेकलमध्ये माणसाला घेऊन जायचं परमिशन नाही, माणसाला कोंबकून घेऊन जातात तसं नाही. त्या ड्रायव्हरना आम्ही स्ट्रिक्ट वॉर्निंग केलेलं आहे, फक्त गुड्ससाठी त्याचं क्लीनर का आहे ते आणि हमाले काय तरी असलं तर त्याला अलाव आहे, दुसऱ्याला कुणाला अलाव नाही.
जर त्याच्यासाठी आम्ही पास द्याल. जर तसं पॅसेंजर घेऊन गेले तर त्याच्यावरती काय करणार? कारवाई होणारच. आमचा इन्स्पेक्टर सगळे जातात त्या एरियामध्ये, कुठलं कुठलं पंक्चर दुकान आहे ते उघडायला व्यवस्था करतात, आणि वर्कशॉप जे बंद आहे आणि त्याचा आत कोण रिपेअर करणार आहे त्यांना पण पास द्यायचा परमिशन. मालवाहतूक बंद असल्याने त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होत होता, त्यामुळे मालवाहतूक पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. मार्च महिन्यात ज्या वाहनांचे परवाने संपले आहेत, चालक परवाने, इन्शुरन्स यासारख्या सेवांसाठी आता मुदतवाढ करण्यात आली आहे. टोल नाक्याजवळ वाहकांना सेवा देण्यात येणार आहे असेही यावेळी सांगण्यात आले. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.